नमस्कार, मी साटम. आज 19 जानेवारी, आज एक आपले कार सेवक प्रोफेसर महेंद्रनाथ अरोरा ज्यांनी आपलं प्राण अर्पण केले 2 नोव्हेंबर 1990 रोजी, त्यांचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती असेल मागचा व्हिडिओ ज्यामध्ये मी सेठराम परिहार यांच्याबद्दलची कथा सांगितली होती, तर सेठराम परिहार आणि प्रोफेसर महेंद्रनाथ अरोरा हे एकत्रच मागे पुढे मारले गेले होते त्यावेळेला. पण बघा, प्रामुख्याची गोष्ट ही होती की जिथे हा विवादित ढाचा आहे ना, तिथून थोड्याच अंतरावर एक ओम भारती म्हणून तिथल्या एक महंत आहेत, त्यांचा वाडा आहे. या वाड्यामध्ये जवळपास 150 कारसेवकांनी आश्रय घेतला होता ज्यावेळेला गोळीबार सुरू झाला होता ना, 2 नोव्हेंबर 1990 त्यावेळेला. त्याच कारसेवकांमध्ये होते कोठारी बंधू असतील त्यावेळेला, प्रोफेसर महेंद्रनाथ अरोरा किंवा सेठराम परिहार सुद्धा. पण ओम भारती यांचं असं मत आहे की त्यावेळेला काही लोक तर दडून राहिले बरोबर, पण काही लोक आहेत ना पोलिसांच्या नजरेच्या टाप्यात आली आणि त्यांना पोलिसांनी बाहेर काढून पुढे रस्त्यात आणून मारलं होतं. त्यापैकीच एक होते प्रोफेसर महेंद्रनाथ अरोरा. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. मी कोण चूक किंवा कोण बरोबर ह्यामध्ये जाणार नाही, मला फक्त कथा शेअर करायची, मी कथा तुमच्याबरोबर शेअर केली, बाकी तुम्ही सुज्ञ आहात त्यावर निर्णय घ्यायला. आणि जय श्रीराम.